जे शब्द वापरले गेलेत एक विधायक म्हणून मानाचं सन्मानाचं स्थान आहे त्या व्यक्तीचं. विधायक असताना त्यांच्या या राज्यामध्ये जनतेसाठी चुकीचा मेसेज ते देत आहेत. वसई विरार महानगरपालिका आधीच काळोखाच्या गडद अंधारामध्ये दडलेली आहे. विकासाच्या नावावर फक्त फसवणूक आहे. इथे फक्त आणि फक्त सेटलमेंट होते. अशा हे हा विषय असा आहे ना सर, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळं दळायला बसलं ना की कुत्रं येतं आणि पीठ खातं. एवढ्या मोठ्या विषयाचा एवढा मोठा प्रकल्प समोर उभा राहिला आणि मेन महत्त्वाची भूमिका अधिकाऱ्यांची होती, त्यांच्या तोंडाला टाळं हे कुलूप कोणाचं लावलेलं आहे, हाच तर मोठा प्रश्न आहे ना. हाच मोठा प्रश्न आहे. यांचं पालन पोषण करता कोण आहे? महाराष्ट्र शासन आहे की महाराष्ट्र, तुम्ही समजून जा माझ्या पुढच्या बोलण्याचा अर्थ. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं युसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर. दोस्तों, इस समय हम खड़े हैं वसई जीजी कॉलेज से, जीजी कॉलेज की इस रोड पर, एक गटर पर, जहां अभी हाल ही में महानगर पालिका ने इस अभ्यासिका का निर्माण करवाया है. इस अभ्यासिका को आप देख सकते हैं, इसका उद्घाटन कुछ दिनों पहले हुआ लेकिन यह अभी तक शुरू नहीं हुआ. आज हम यहाँ से निकल रहे थे तो हमने सोचा कि यहाँ क्या चल रहा है, देखते हैं कितने बच्चे हैं नहीं हैं. तो जो हमने देखा, काफ़ी शॉक्ड हो गए हम, क्योंकि यहाँ ये अभी शुरू नहीं किया गया है. तो इसका कारण मुझे पूछा गया कि शुरू क्यों नहीं हुआ, तो इसकी परिस्थिति देखिए आप कि पहली ही बारिश में इसकी हालत क्या है. ये छत देखिए आप, लाखों रुपए का खर्चा महानगर पालिका ने क्या इसके लिए किया है? क्या वसई विरार महानगर पालिका में पैसा बर्बाद करने के लिए है? ये अभ्यासिका अभी शुरू नहीं है, उसके पहले इसकी हालत देखिए. ये पहली बारिश में, इस साल की बारिश में ये इस तरह का, इसका उद्घाटन किया आयुक्त आए, फीता काटा, रिबिन काटा और चले गए. लेकिन इसकी कंडीशन क्या है, अभी ये बच्चों के लिए खोला नहीं गया है. अभी यहाँ पर अभ्यास शुरू नहीं हुआ, उसके पहले इसकी कंडीशन हमने आपको दिखाई. ये एक्सक्लूसिव रिपोर्ट हम आपको दिखा रहे. अब सोचना चाहिए कि किस तरह से वसई विरार महानगर पालिका का प्रशासन जो है यहाँ काम कर रहा है. ये अभ्यासिका सबसे पहले इस गटर के ऊपर बनाया, वही सबसे बड़ा सवाल या निशान था. मैंने इसके पहले एक बार खबर लगाई थी जिसमें बीजेपी के एक स्थानीय नेता ने यह सवाल उठाया था. एक गटर है, कल को अगर पानी का बहाव ज़्यादा आता और ये ढह जाएगा, बह जाएगा, तब कौन जिम्मेदार है? तो कहीं ना कहीं ये बड़ा भ्रष्टाचार वसई विरार महानगर पालिका अंतर्गत है. अभी फिलहाल ये बंद है, अब कब खुलेगी जब इसका फिर से मरम्मत होगी? यानी कि बनते ही मरम्मत की नौबत आ गई. ये वसई विरार महानगर पालिका की हकीकत है और यह महानगर पालिका का प्रशासन है. इस समय हमारे साथ कांग्रेस की कार्यकर्ता वसुधा जी है और उनसे जानते हैं कि क्या इस पूरे अभ्यासिका को लेकर इनकी क्या राय है. नमस्कार मैडम, ये अभ्यासिका अभी हमने निरीक्षण किया, इस तरह से पूरा ये अभी बनाया है, अभी तो उद्घाटन हुआ, बच्चे यहाँ आए भी नहीं और उसके पहले ही इसकी कंडीशन ऐसी हो गई, क्या कहना चाहेंगे? या विषयावर तर माझं मत असं आहे, हा एक नमुना आहे, उदाहरण, ज्याला मराठीमध्ये म्हणतात उदाहरण, हे उदाहरण आहे सामाजिक तत्वांच्या नावाखाली जनतेची कशी फसवणूक होते. भविष्य मुलांचा अभ्यासातून आहे, अभ्यासिका गटारावर बनलेली आहे. म्हणजे एकंदरीत धोरण काय आहे विकासाचं, उद्याचं वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत वसईचं भविष्य गटारामध्ये आहे, गटारावर आहे, कालांतराने ते गटारामध्ये जाईल. याला कारणीभूत बरेच जण आहेत, जसे अधिकारी वर्ग आहेत. अधिकारी वर्ग अशा व्यासपीठाच्या छत्रछायेखाली स्वतःला सुरक्षित समजायला लागलेत, म्हणून कदाचित त्यांच्यावर आपत्तिकारक विधान बाहेर यायला लागलेत. मॅडम, आपने इस बात का भी जिक्र किया तो इसके लिए मैं भी कहीं ना कहीं आपसे, आप पॉलिटिकल बैकग्राउंड से और मैं पत्रकार हूँ, जुड़ा हुआ हूँ, तो बीते दिनों आपने व्हाट्सएप पे एक स्टेटस डाला था, उस स्टेटस में आपने कुछ लिखा था, तो क्या वो विषय था और उस पर क्या कहना चाहेंगे? तो विषय असा होता, जे शब्द वापरले गेलेत एक विधायक म्हणून मानाचं सन्मानाचं स्थान आहे त्या व्यक्तीचं. विधायक असताना त्यांच्या या राज्यामध्ये जनतेसाठी चुकीचा मेसेज ते देत आहेत. वसई विरार महानगरपालिका आधीच काळोखाच्या गडद अंधारामध्ये दडलेली आहे. विकासाच्या नावावर फक्त फसवणूक आहे. इथे फक्त आणि फक्त सेटलमेंट होते. अशा ठिकाणी जर डायरेक्ट कमिशनरला कोणी असे शब्द उच्चारतात, मग तुम्ही जनतेला समाजाला मेसेज काय देतात?
कायद्याचे सगळे रूल रेग्युलेशन्स ढाब्यावर मारून कोणत्याही अधिकारी वर्गाला तुम्ही अगदी गटारावर आणून उभं करतात का? आणि सगळ्यात विशेष महत्त्वाची एकच गोष्ट आहे, एवढं मोठं वक्तव्य करून एवढा मोठा महामोर्चा निघून त्याचा परिणाम काय पुढे झाला, रिझल्ट काय आहे हातामध्ये, असं समजायचं का की इथे एवढ्या मोठ्या ऐतिहासिक वास्तूमध्ये फक्त गुंडागर्दी दादागिरी हेच चालू आहे का? आजपर्यंत सर असं होत होतं, माझे खूप माहितीचे अधिकार आहेत, माझ्या खूप तक्रारी आहेत पोलीस स्टेशनमध्ये, मी स्वतः वैयक्तिक माझ्या नावावरती केलेले आहेत, सरासर रस्त्यावरती आया बहिणींना बहुजन विकास आघाडीची माणसं अगदी मोठ्या रुबाबामध्ये दादागिरी गुंडगिरी करून फक्त घाबरवत होते. आत्ता त्या प्रकारामध्ये एवढा परिवर्तन झालेला आहे की डायरेक्ट कमिशनरांना अधिकारी वर्गांना सर्वसामान्याचे राजे असे शब्द वापरतात का? मग जनतेकडून आणि मिडल क्लास म्हणजे स्लम एरियामधून माणसांनी काय अपेक्षा ठेवायची? समजा जाय की आपकी अकेले की आवाज आहे की एक पार्टी की पदाधिकारी या कार्यकर्ता होणे के जरिए आप ये मेसेज पोहोचवणार जाते की आज जन जन की जे जमीन पर रहने वाले लोग है उनकी आवाज आहे. हो, मी माझ्या पक्षाला रिप्रेझेंट करते इथे. मला अभिमान आहे काँग्रेस पक्षाचा. आज काँग्रेस पार्टीने माझ्यामध्ये बोलायची धडाडीची हिंमत दिली आहे, याचं सगळं श्रेय मी पक्षाला देते. जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवरती सत्य आणि असत्य या दोघांचा ज्या वेळेला बाजार मांडतो ना, त्यावेळेला सत्याची बाजू समोर मांडणारा हा एकटाच असतो. आणि जेव्हा त्याचा आवाज सक्षम होतो ना, कदाचित त्याच्यामागे गर्दी उभी राहते. जो काही प्रकार घडला आहे हा मला प्रकार अजिबात आवडलेला नाही, या प्रकाराचा मी धिक्कार करत आहे. मी या प्रकाराला समोर ठेवून मी वसई विरार महानगरपालिकेचा निषेध करत आहे. आज जर पालिकेने आपली भूमिका सक्षम केली असती तर प्रत्येक जनतेच्या मनामध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं असतं. बस करा, बंद करा दुसऱ्यांच्या छत्रछायेखाली राहून स्वतःच्या खाजगी तूप रोट्या पोळ्या भाजणं शेकणं बंद करा. सगळा नाटक आहे हे नाटक बंद करा. तुम्ही कोणाला किती वर्ष आणखीन अंधारात ठेवणार आहात? हे हा विषय असा आहे ना सर, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळं दळायला बसलं ना की कुत्रं येतं आणि पीठ खातं. मला हसायला पण येतं. मी एक पक्षाची धडाडीची कार्यकर्ता म्हणून मी हसू शकते. हो, मला हसायला येतं या विधानावर, या विधान. मैडम, आप सब पब्लिक इतना विरोध दर्शा रही है, लेकिन कहीं ना कहीं महानगरपालिका आयुक्त उनकी भूमिका ये है कि कल भी सर्वपक्षीय मोर्चा हुआ, उसके बावजूद आयुक्त ने पत्रकारों के सामने कुछ बोलने से भी इनकार कर दिया. तो इस विषय पर आप क्या कहना चाहेंगे? और हम अपने मूल मुद्दे पर फिर से घूमते हैं. मूल मुद्दा ये अभ्यासिका का, जो हम जहाँ से शुरू हुआ था, तो इस अभ्यासिका की ये हालत देखकर अब आप इस पर क्या, किस तरह से अपनी तरफ से महानगरपालिका को इस पर फॉलोअप करना चाहेंगे और इसका क्या कहेंगे? माझा प्रत्येक विषयाला धरून एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, अधिकाऱ्यांनी आपली कामगिरी जर चोख बजावली, कोणाच्याही दडपणाखाली राहून कोणत्याही नियमांवर स्वतःचा शिक्कामोर्तब केला नाही तर असे प्रसंग आणि अशी बाईट देण्याची वेळच येणार नाही. आज एवढ्या मोठ्या विषयाचा एवढा मोठा प्रकल्प समोर उभा राहिला आणि मेन महत्त्वाची भूमिका अधिकाऱ्यांची होती, त्यांच्या तोंडाला टाळं हे कुलूप कोणाचं लावलेलं आहे, हाच तर मोठा प्रश्न आहे ना. हाच मोठा प्रश्न आहे. यांचं पालन पोषण करता कोण आहे? महाराष्ट्र शासन आहे की महाराष्ट्र, तुम्ही समजून जा माझ्या पुढच्या बोलण्याचा अर्थ. आणि राहिला हा विषय अभ्यासिका, आता या अभ्यासिकाचा तुम्ही व्हिडिओ करा आणि इथे जिल्हा परिषदाच्या शाळा आहेत त्या शाळांचा व्हिडिओ करा. अभ्यासिकेवरती जो खर्च केला, मला इथे हिशोब गणित मांडायचं नाही, पण तेच जर तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांचा आवार जर तुम्ही बघितलात ना, तर तुम्हाला फरक कळेल ना. म्हणजे मुलांचं भविष्य हे वसई विरार महानगरपालिकेचं ध्येय आहे की तुम्ही? मॅडम ने काफी बडी बात कही आहे. हर साल जब से वसई विरार महानगरपालिका का स्थापना हुई, हर साल शिक्षण करके नाम पर पब्लिक से पैसा घरपट्टी टैक्स के साथ वसूला जाता है, उसके बावजूद जिला परिषद जो स्कूल है ये कहा जाता है कि जिला परिषद स्कूल हैंडओवर नहीं हुई है, और ये कहकर उन जिला परिषद स्कूल पर जो वास्तविक खर्च किया जाना चाहिए वो नहीं किया जाता है, जिसके बदले इस तरह से भ्रष्टाचार करके ये अभ्यासिका खड़ी की जाती है, जो अभ्यासिका शुरू होने के पहले अपने अंत पर पहुँच जाती है. आज के लिए हम इतना ही, ये भी रुकते हैं.
वीडियो कैसा लगा अपनी राय कमेंट में दीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियो पसंद आए तो लाइक कीजिए। धन्यवाद, नमस्कार। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।